दुष्काळामुळे माणसांचं पोट भरायला अन्न आणि पाणी मिळणं कठीण झालंय. त्यात शेती तर दूरच राहिली, जनावरांचं काय होणार? पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलेल्या जनावरांचा चारा पाण्याविना जीव तर जाणार नाही ना. या प्रश्नाने शेतकरी ग्रासला होता. त्यात निर्णय आला चारा छावणीचा आणि आपला बळीराजा सुखावला. मुलांसारखं सांभाळलेल्या या जनावरांचा दुष्काळाने मृत्यू नाही होणार याची खात्री त्यांना पटली. या निर्णयात अजून जोड मिळाली आहे ती राज्य सरकारच्या शेतकऱ्याला मिळणाऱ्या 6,000 अनुदानाची. त्यात मुख्यमंत्र्यांनी चारा छावण्यात गरजेनुसार बदल होतील असं सांगून आणखीन आधार दिलाय. मुख्यमंत्री साहेब, आपले मनपूर्वक आभार.